या ठिकाणी ही आहे 3 नंबरची गुफा, त्याच्यामध्ये केव्ह मध्ये आहेत दगडा। नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओ मध्ये। या व्हिडिओ मध्ये आपण जाणार आहोत पांडव लेणी। मागच्या साईडला बघू शकता, हा पांडव लेणीचाच डोंगर आहे, घरापासून जवळच आहे, त्यामुळे आपण पायीच जाणार आहोत। आणि सोबत गुंजन इशू आहे, यांच्यासोबत आपण ट्रेक करूया आणि जाऊया पांडव लेणीला। चला, हे पांडव लेणीचं डोंगर पूर्ण आणि आपण इकडनं चालत येतोय, जाऊया बघूया रस्ता भेटतो का, नाहीतर बघू शकता रस्ता आधी होता पण आता फ्लॉटिंगमुळं बंद केलंय, आपल्याला आता परत समोरच्या साईडनं गेटच्या साईडनंच जायला लागेल। चला बघूया, गाडी घेऊन जायला लागेल आता, कारण लांबून असंच पूर्ण फिरून त्या साईडनं यायचं आपल्याला। आता परत जातोय गाडी घेऊन हायवेच्या रस्त्याने, पांडव लेणी इथनं पण जवळच आहे, एखादं 1.5 किलोमीटरचं अंतर असेल इथनं। अपने जीवन में इतनी लड़ाइयां लड़ी है कि जर्सी दुनिया के लिए किसी इंस्पिरेशन। या ठिकाणी आपण गाडी पार्किंग केली, समोर रस्ता आहे जाण्यासाठी, या साईडला फाळके स्मारक आहे आपण जर फर्स्ट टाइम येत असाल तर, आणि या साईडला पांडव लेणीसाठी रस्ता समोरच्या साईडला जातो, साईडनं असंच आपल्याला समोरच्या साईडला जायचं। आपली सुरुवात पायऱ्यांची, संपूर्ण गर्द अशी साडी आहे। शुभुंजन कसं काय वाटते? फुल एन्जॉय मध्ये, खूप छान असं उन्हामध्ये पण या ठिकाणी थंड झाडांमुळे वाटते। व्हॅकेशन मध्ये आपण नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा, भारी वाटत। या ठिकाणी माहिती दिली आहे, बौद्ध गुफा असं लिहिलंय। या ठिकाणी दोघींना दम लागलेला आहे त्यामुळे थांबलोय थोडा वेळ, आणखी बऱ्याचशा पायऱ्या शिल्लक आहे। या ठिकाणी बौद्ध लेणी आहे पांडव लेणी आहे माहीत नाही, याबाबत मागील व्हिडिओमध्ये बऱ्याचशा कमेंट आपल्या आल्या होत्या, आपणच या ठिकाणी कमेंट करून सांगू शकता की याला ॲक्च्युअलमध्ये काय म्हणता येईल। गुगल मॅपवर सर्च केलं तर आपण पांडव लेणीच नाव आहे, तरी आपण कमेंट करू शकता। या ठिकाणी एवढं चालत आल्यानंतर समोरच्या साईडला आपल्याला तिकीट घर दिसते, तिथे तिकीट काढूया मग। 25 रुपयाचं तिकीट काढून आपण आलेलो आहे इथून, 15 वर्षाच्या खालच्या मुलांना तिकीट नाही, म्हणजे यांना लागलेलं नाही, फक्त माझ्यासाठीच लागले। चला तर आपण बघूया सर्व गुफा एक एक करत, कशा पूर्ण व्ह्यू बघा पूर्ण नाशिकचं कसं दिसतं। खूप जास्त हवा सुटली आहे आणि या साईडला लेणी पहिल्या गुफेपासून, ही बघा 1 ची गुफा आहे, तर इथे आतमध्ये जाऊया। अशा पद्धतीची आहे ही गुफा, खूप मोठी अशी आहे गुफा ही। चला आता जाऊया दुसऱ्या नंबरच्या गुफेला, या ठिकाणी नंबर आहे दिलेला आहे, इथं कोरीव काम केलेलं आहे बघा त्या साईडला पण, इथे पण जागी अशा पद्धतीचं पाण्याची व्यवस्था त्या काळासाठी केलेली आहे आणि आत्ता पण या ठिकाणी पाणी शिल्लक राहतं बऱ्या प्रमाणात। या ठिकाणी ही आहे 3 नंबरची गुफा, इथे चप्पल काढून आपल्याला आतमध्ये जायचं, इथं माहिती दिली दिवस तो आपण स्कॅन करून या ठिकाणी माहिती घेऊ शकता। सेम लेणी आपण ही जी आहे लेण्याद्रीमध्ये पण पाहू शकता, लेण्याद्रीचा गणपती पण अशाच केव्हमध्ये आहे। सेम 4 नंबर गुफा, अंधार आहे पूर्ण। 6 नंबरची गुफा, अशीच 7 नंबरची पण याच्या साईडलाच आहे, ती पण पाहूया। सात आणि ही 8, या साईडला 9 नंबर, ही 9 नंबरची गुफा, आतमध्ये बघूया कसं आहे। रूम्स बनवलेले आहेत, सेम गुफा आहेत सर्व, सॉरी सर्व सेम नाही, सर्व विविध प्रकारच्या डिझाईन्स मध्ये बनवलेल्या गुफा आहेत। होय, इथे अशा जागोजागी पाण्याची व्यवस्था केलेली आहे,
सध्याच्या कंडिशनला पाणी थोडस खराब दिसते, त्यामध्ये बेडके दिसते त्यांना. चला आता जाऊया पुढील गुफेल. ही आहे 10 नंबरची गुफा. चला तो मध्ये जाऊया. ही पण सेम गुफा आहे, लेणेदरीला जशा पद्धतीने पाहायला भेटते तीच तशीच. आपल्याला संपूर्ण माहिती वाचण्यासाठी मिळेल. चला आता पुढील गुफेसाठी जाऊया. 11 नंबरची गुफा आहे इथे. ही आहे 11 नंबरची गुफा. गुंजन जाते वरती. तसेच इकडं 12 नंबर, ही 13 नंबर आणि 14 नंबरच्या गुफा आहेत. या ठिकाणी 12 नंबर आहे. एवढंच आहे बस. एक रूम आहे इथे. सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी गुफा आहेत. प्रत्येक गुफेत काहीतरी वेगळं आहे. गुंजन या साईडला आम्ही पाहिली की 14 पर्यंत. आता पुढची बघूया. हे काय पाणी आहे इथे. हे 16 नंबरची गुफा. थोडस वरती चढून जायला लागते याला. चला जाऊया. मागच्या वेळेस पावसाळ्यात ना. चला त्यावेळेस या ठिकाणी पावसाळ्यात आलो होतो, त्यावेळेस पाणी पडत होत ना, खूप पाणी होत. या ठिकाणी उंच उंच आपल्याला असं पाहण्यासाठी भेटलं. ही झाली 16 नंबरची. चला तर आता पुढच्या पाहूया. तो आपण 17 नंबरच्या गुहेला आणि ती आहे वरती 17-18. खूप छान अशा याच्यामध्ये केव्समध्ये आहेत, दगडामध्ये कोरलेल्या. चला बघूया. साईडला 17-18 आणि इकडे 20 नंबरची गुहा आहे. वा चला. नंबरच्या गुफेला या ठिकाणी नंबर आहे. आपण इथे जाऊन आलो. समोरच्या साईडला 20 नंबर आहे. चला या ठिकाणी पण थोडस वेगळ्या पद्धतीची आहे. इथे पण आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती जर पाहिजे असेल लेण्यांची तर या कोड स्कॅन करून आपण माहिती घेऊ शकता. इथे पण गुफा आहे छोटीशी. खाली आता ही आहे 20 नंबरची गुफा. या ठिकाणी चप्पल काढून जायची आपल्याला. ही पण सेम लेण्यादरीच्या ह्याच्यासारखी आहे. 20 नंबरची गुफा बघताय, ती थोडीशी चांगली आहे. आपण नक्कीच आल्यानंतर बघा. या ठिकाणी बौद्धाची मोठी मूर्ती आहे आणि खूप अंधार आहे, परंतु तरी पण त्यावर चांगला प्रकाश पडतो दिसण्यासाठी. आपण नक्कीच या ठिकाणी त्या लेणीला आतमध्ये जाऊन व्हिजिट करा. 21 नंबरची गुफा. चला आता नंबर त्याच्या पुढच्या. या ठिकाणाहून असंच आपण आल्यानंतर ही आहे 22 नंबर. छोटीशीच गुफा आहे ही पण. तर यानंतर पुढे बघूया काय आहे. इथून आपण ट्रेक मागच्या वेळेस गेलो होतो ट्रेकसाठी, तो पण व्हिडिओ आपण पाहिला नसेल ट्रेकिंगचा, जो की या ठिकाणी आणखी उंच जो डोंगर आहे तिथपर्यंत शेवटपर्यंत जातो. हा फक्त 50% भाग आहे चढून आल्याचा. आणि या ठिकाणी आपण पायऱ्या चढून आलो आहे आणि वरच्या साईडला पायऱ्या नाही आहेत. आता जाण्यासाठी आपल्याला ट्रेक करतच जायला लागतं. आता ह्या साईडच्या गुफा कोरीव काम केलेलं आहे. या ठिकाणी आपण बघा 23 नंबरची गुफा आहे. आणखी जाऊया पुढे. ती 23 नंबर आणि ही 24 नंबरची गुफा. असंच या ठिकाणी मागच्या वेळेस आपण ट्रेकिंगसाठी व्हिडिओ केलेला होता, ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते व्हिडिओची, तो पण नक्की ट्रेकिंगचा बघा. चला आता इथनं पूर्ण गुफा झालेल्या आहेत, वापस जाऊया आपण इथून. पाणी होतं
वापस या ठिकाणी जागोजागी आपल्याला अशी माहिती गुफेबद्दलची पाहण्यासाठी मिळेल. चल इकडं गुंजन समोर ईश्वरी. छान असं आपण या ठिकाणी कणीस घेऊ शकता, काकडी घेऊ शकता. औषधी किती दिवस झाले तुम्ही इथे, किती खाली आलेलो व्हिडिओ इथे संपवतो. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब.